गुड इवनिंग फ्रेंड्स, वेलकम माझ्या चॅनलवर. स्वागत करते मी तुमचं. आज मी चालली आहे दिवाळीच्या शॉपिंगला. म्हटलं शॉपिंगला चाललीच आहे, तुमच्यासोबत जावं, तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करावी. तर चला मग फ्रेंड्स, तिथे गेल्यावर भेटते मी. दिवाळीच्या शॉपिंगसाठी फ्रेंड्स आम्ही जो आहोत हे आमच्या नेहमीच्या शॉपमध्ये म्हणजे मोरेश्वर नावाच्या शॉपमध्ये आलो. तिथं साड्यांची खूप छान छान व्हरायटी आहेत आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये असतात, त्यामुळे नेहमी दिवाळीची असो शॉपिंग मी इथेच करते. त्याची साड्या, पप्पांसाठी काही ड्रेस आणि माझ्या मुलीसाठी ड्रेस असे बघायचे. तर इथं असेल आणि माझी मुलगी तर असं फन करते. दीदीला इथं ड्रेस नाही आहे, मी दुसऱ्या शॉपमध्ये घेतले. इथे ग्रीन साडीची मला थोडीशी आवडली होती, पण ओल्ड ट्रेडिशनमध्ये होती, त्याच्यामुळे मी साड्यामध्ये जरा कन्फ्यूज झाले होते नेमकं काय पॅटर्न निवडू. मी एव्हरी टाईम खाटापदराच्या साड्या वापरते, माझं फेवरेट आहे खाटापदराच्या साड्या, पण नेहमी नेहमी तोच ट्रेंड त्याच्यामुळे थोडीशी मी यावेळेला काहीतरी डिफरंट चेंज म्हणजे घ्यावंच माझी इच्छा होती. तर याच्यामध्ये तुम्ही बघता ही पिंक कलरची साडी मला लिटरली आवडली, पण मिस्टर म्हणे ही एक नॉर्मल ट्रेंडची वाटते आणि एवढी काही खास असणार नाही, त्याच्यामुळे तू काही तरी घेऊ नको. आता ही जो आहे याच्यातून मी सिलेक्ट केली, तर ही साडी मी फायनली माझ्यासाठी सिलेक्ट केली. ही आणि अजून एक साडी घेतली, अशा दोन साड्या मी घेतल्या. अशा वेळेने दोन तीन कलर होते, परंतु नेमका कोणता कलर घ्यावा तोच कळत नव्हता. शेवटी मी ट्रेडिशनल म्हणून मँगो कलर मी फायनल केला. अगं हीच दस वन आय लव लाईक दिस साडी. थोडं डिफरंट आहे, सिल्वर काठ आहेत तिचे, सो नवीन वाटेल म्हणून म्हटलं की आपण हे एकदा ट्राय करून बघावं. सो तुम्ही हिचा काठ आणि हिचं हे बघू शकता, छान आहे. मला साधारण एक ही साडी जी आहे ती 1800 पडली. आता ही माझी मुलगी इथं बसलेली आहे, बोर झाली होती ती, तिला वाटत तिची शॉपिंग कधी होती आहे. सो हां, आणि ही एक हा जो कलर आहे ना, हाही कलर मला आवडला होता, तोही कलर मी घेतला. सो अशा पद्धतीने माझी इकडे माझ्या साड्यांची शॉपिंग झाली आणि माझ्या वडिलांची शर्ट आणि पॅन्टची शॉपिंग आम्ही करण्यासाठी इथं आलो. मोरेश्वर एक लोणारमधलं चांगलं ठिकाण आहे, तुम्हाला इथं कुठे रिझनेबल रेटमध्ये घ्यायचं असेल तर येऊ शकता. इथं माझ्या पप्पांच्या शर्टचा मला नंबर एक्झॅक्ट आठवत नव्हता, पप्पाही सांगत नव्हते, पण मग मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं, त्याच्यावरून मी चेक करून त्यांचा साईजनुसार शर्ट्स घेतले त्यांच्यासाठी. त्यांना नॉर्मली जे आहेत ते 44 नंबरचा शर्ट डबल XL लागतात. इथे नुसते पेमेंट करत होते, पण पेमेंट काही झालं नाही, सो मला कॅशच द्यावी लागली. सो मॅडम त्रेशाला मस्त वाटतं इथे. मी थोडंसं बार्गेनिंग करायचा प्रयत्न केला, पण बार्गेनिंग काही शॉपवाले करत नाहीत, ते हार्डली 50-100 म्हणजे चेंज करतात, म्हणजे कमी करतात. अदरवाईज खूप मेजर अमाऊंटमध्ये बार्गेनिंग होत नाही अशा शॉप्समध्ये. ही लोणारची खासियत आहे. इथं आता मी दुसऱ्या शॉपमध्ये आलो आणि या शॉपमध्ये आल्यानंतर मॅडमसाठी आम्ही कपडे डिसाईड करायचं ठरवलं. मला जे आहेत ते नेहमी ट्रेडिशनल कपडे आवडतात, सो मी ट्रेडिशनलकडे माझा कल असतो आणि मिस्टर म्हणे की तुला वेस्टर्न वगैरे ट्राय कर, पण म्हटलं आता दिवाळी हा ट्रेडिशनल सण आहे, तो आपण ट्रेडिशनल घेतला तर इट्स वेल बी गुड. या मॅडम असं वेस्टर्न वगैरे ट्राय करायला लागला होता. शेवटी पसंती काही अशी लवकर होत नव्हती की ज्यासाठी कोणत्या पद्धतीचे कपडे घ्यावेत, पण मग फायनली मी माझ्याच पसंतीने तिला ड्रेस घेतला. ती एकदम कन्फ्यूज झाली होती कोणता घेऊ का, तिचा कलर पिंक फेवरेट आहे, पण एव्हरी टाईम पिंक कलरमध्ये ड्रेस घेणं हे काही राईट नाही ना, की दरवेळी आलं की पिंक कलर. आपण डिफरंट कलरसुद्धा ट्राय करायला हवेत. सो मग मी यावेळेला तिला पिकॉक कलर जो असा त्या कलरमध्ये ड्रेस घेतला. सो नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये मला तिचा ड्रेस दिसेलच. आणि अजून असे 2-3 ड्रेस तिच्यासाठी घेतले की जे वेस्टर्नमध्ये येतील, पण म्हणजे ट्रेडिशनलमध्ये मी त्याला जो आहे तो ट्रेडिशनलमध्ये आपण एक कन्फर्म घ्यायचाच. मॅडम इथं उतरून येत आहेत, त्यांना दुसऱ्या शॉपमध्ये जायचं होतं. इथं मी माझं पेमेंट केलं आणि इथंही काही विशेष बार्गेनिंग करत नाहीत.
एंड करायचा राहिला होता. अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे. आता मी जेवण करत आहे. फ्रेंड्स, शॉपिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय फ्रेंड्स.